नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा. आदर राऊत साहेब, तुमचं खऱ्या अर्थाने या 10 वर्षामध्ये जे त्यांनी केलेलं काम जे आहे त्याचा लेखाजोगा जो आहे, त्यांचा अहवाल जो आहे, त्या अहवालाचं खऱ्या अर्थाने उद्या प्रकाशन होणार आहे. आणि म्हणून त्यांनी जी काही कामं केली आहेत, कामं केलेलीच माणसं त्या ठिकाणी आपल्या अहवालाचं त्या ठिकाणी प्रकाशन करणार आहेत. आणि मला वाटतं खासदार राऊत साहेबांना ह्या मतदारसंघामध्ये जी काही 2200 गावं आहेत, ही 2200 गावांची आजही त्यांना यादी तरी विचारली तरी या 2200 गावांची नावं त्यांना माहिती आहेत. आणि म्हणून आज जनसंपर्क असलेला, म्हणजे आज ज्या या मतदारसंघाला मधू दंडवते असतील, नातेपाई यांची जी परंपरा आहे ती खऱ्या अर्थाने परंपरा जोपासण्याचं काम त्यांनी संसदेमध्ये केलेलं आहे. आणि मला वाटतं अहवाल प्रकाशन करण्याचं काम उद्या करताय. निश्चित मला वाटतं आज कार्यकर्ता असेल, कोणत्याही पक्षाचं असेल, कार्यकर्ते असतील, सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे खासदार म्हणून त्यांनी आज लोकप्रियता मिळवलेली आहे. उद्या जो काही लेखाजोगा त्यांचा अहवाल प्रकाशन होणार आहे, याच्यामध्ये महाविकास आघाडीचे जो पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, पण शिवसेनेची 8ही तालुक्याची कार्यकारिणी असेल, विभाग प्रमुख असतील, महिला पदाधिकारी असतील, युवा सेनेचे असतील, अल्पसंख्याकांचे असतील, हे सर्व शेईंचे सुद्धा त्या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आणि खऱ्या अर्थाने अहवाल जो प्रकाशित होणार आहे त्याच्यामधनं निश्चितच कार्यकर्ते प्रेरणा घेऊन उद्यापासूनच खासदार राऊतसाहेब यांच्या प्रचाराची खऱ्या अर्थाने कार्यकर्ते सुरुवात करतील. आणि त्यासाठीचा उद्या हा त्यांच्या अहवाल प्रकाशनाचा कार्यक्रम होत आहे. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी ह्या असलेल्या मातोश्री हॉलला उद्या 10:30 वाजता उपस्थित राहू असं आता सन्माननीय आमच्या जिल्हा प्रमुखांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. निश्चित या ठिकाणी उपस्थिती सर्वांची आवश्यक. नवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.